बुद्धिमान व्यक्तीच्या या चांगल्या सवयी जाणून घेऊयात. बुद्धिमान लोक समोरच्याशी बोलत असताना ते नजरेला नजर भिडून बोलतात. त्याला समोरच्याच्या डोक्यात काय चालू असतं हे वाचायचे असते. बुद्धिमान लोक कमी बोलतात, बोलताना आधी विचार करतात. जास्त बडबड करणे त्यांना आवडतही नाही. ही लोक सर्वांसमोर संवाद साधतात आणि प्रत्येक माणसाच्या अनुभवातून, त्यांच्या स्वभावातून काही ना काही शिकतात. ते त्यांचं प्रत्येक काम वेळेनुसार पूर्ण करतात. रिकाम्या वेळेचा सुद्धा ते पूर्ण उपयोग करून घेतात. इतकेच नाही तर ते आपल्या पूर्ण कामाची लिस्ट बनवून ठेवत असतात. बुद्धिमान लोक एक चांगले श्रोतासुद्धा असतात. हे लोक कमी बोलतात आणि बोलण्यापूर्वी आधी विचार करून मग बोलतात. जास्त बडबड करणं त्यांना फारसं आवडतही नाही. ही लोक भविष्याचा विचार करून वर्तमानामध्ये जगतात. बुद्धिमान लोक काम पूर्ण झाल्यानंतरच इतरांना त्यांच्याबद्दल माहिती देतात. अशा लोकांमध्ये हा एक गुण असतो की त्यांना इतरांबद्दल तक्रार नसते. त्यांना समजतं की माणूस चुका करणारच. त्यांच्या विरुद्ध असणाऱ्या लोकांशी सुद्धा वाद घालण्यामध्ये त्यांना रसही नसतो. ते लोक अपयशाला कधीही घाबरत नाही, तर ते अपयशाला हत्यार बनून परत आपल्या कामामध्ये व्यस्त होतात. त्यांचे मोजकेच मित्रमैत्रिणीसुद्धा असतात. ही लोक नेहमी खऱ्याची साथ देतात आणि ते त्यांचे काम इमानदारीने पूर्ण करतात. ते कधीही कोणाची फसवणूक करत नाहीत. खऱ्या खोट्या गोष्टीचा विचार करून मगच ते निर्णय घेऊ घेतात. इतर लोकांप्रमाणे ते अफवांवर कधीच विश्वास ठेवत नाहीत. मी खूप हुशार आहे हे जगासमोर सिद्ध करण्यामध्ये स्वतःचा वेळ वाया घालवत नाही किंवा जगाला सांगत देखील नाही. त्या लोकांचे अगदी मोजकेच मित्रमैत्रिणीसुद्धा राहतात. बुद्धिमान लोकांची अशी सवय असते की कोणतेही काम प्लॅनिंगनुसार पूर्ण होत नसेल तर ते स्वतःला दोष देतात आणि ते काम पूर्ण करण्यासाठी खूप मेहनतही घेतात. बुद्धिमान लोकांची एक ओळख असते की ते आपलं काम आणि आपल्या आयुष्याच्या मध्ये ते व्यस्त राहतात आणि दुसऱ्या लोकांच्या गोष्टी त्यांच्यावर काही एक फरक पडत नाही. ही लोक आपला वेळ नेहमी वाचन आणि लिखाणात घालवतात, कारण कोणतेही काम चांगल्या पद्धतीने करण्यासाठी वाचन खूप जास्त महत्त्वाचं असतं. ही लोक कधीही आपल्या आत्मविश्वासाचे रूपांतर गर्वामध्ये करत नाहीत. ते नेहमी नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी तयार असतात आणि स्वतःला परिपूर्ण बनवतात. मूर्ख माणसाशी भांडत असताना ते नेहमी त्या मूर्ख माणसाला तू बरोबर आहेस आणि मी चुकीचा आहे हे बोलून ते भांडण थांबवतात. अशा लोकांना एकटं राहायला आवडतं, कारण त्यांना असं वाटतं की लोकांमध्ये राहिलं तर ते आपल्या ध्येयापासून विचलित होतील. या लोकांशी अशी एक सवय असते की ते पुराव्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास लवकर ठेवत नाहीत. ही लोक आपला संपूर्ण वेळ हा चांगला विचार करण्यामध्येच घालवत असतात. बुद्धिमान लोक स्वतःशी देखील संवाद साधतात. त्यांना एकांतात वेळ घालवायला खूप जास्तच आवडतं. तर मित्रांनो, हे विचार तुम्हाला कसे वाटले याबद्दलची प्रतिक्रिया मला नक्कीच कळवा. माझ्या व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, अशाच नवनवीन गोष्टींसाठी स्पार्क मोटिवेशनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.